धुळे तालुक्यातील वार येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केंद्रीय आश्रमशाळांमधील इयत्ता 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक असे दिवे तयार करून भविष्याचे उद्योजक होण्याचे स्वप्न त्यांनी रोवले आहे। या उद्योन्मुख शिक्षणात या आश्रमशाळेतील इयत्ता 8वी 9वी व 10वीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्वतः दिवाळीसाठी भारतीय सण व मांगल्याचं प्रतीक म्हणून आकर्षक असे दिवे बनवून ते थेट लंडन अमेरिका ऑस्ट्रेलिया या आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवून भविष्याचे उद्योजक होण्याचे स्वप्न पाहत त्यांची बीजे रोवित आहेत। टीमने असं शेवटी फायनल डिसिजन दिला की वो पारंपरिक शिक्षण पद्धती सोडून व्यावसायिक शिक्षणाकडे विद्यार्थी वळतो। बरोबर, आम्ही 6 वर्षापूर्वी सुरू केलं तर त्याचा रिझल्ट आता असा आमच्याकडे आला। आमचे 61% विद्यार्थी हे आता व्यवसायाकडे लागलेले आहेत। 32% विद्यार्थी हे खासगी नोकरी करतात आणि 7% विद्यार्थी शासकीय नोकरी लागलेले आहेत। म्हणजे आम्ही याच्यात सक्सेस झालेलो आहे। म्हणजे यातनं बाहेर पडल्यानंतर संपूर्ण जर कधी पाहिलं हायर एज्युकेशनचं जे प्रमाण आहे ते 50%च्या जवळपास आहे। आमच्या शाळेचं प्रमाण हे 92%पर्यंत पोहोचलेलं आहे। तर असे वैशिष्ट्यपूर्ण आम्ही व्यावसायिक शिक्षण विद्यार्थ्यांना देत असतो। तर याच्यामध्ये वर्षभर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतात। आता दीपावली सण आलेला आहे तर विद्यार्थी दिवे बनवायचं काम करतात। रॉ मटेरियल विद्यार्थीच मार्केटमधून आणतात आणि संपूर्ण या ठिकाणी फिनिशिंगचं काम करतात। याच्यासाठी संस्था विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यानंतर 5,000 रुपये यांना लोन देतो। शिक्षक मुख्याध्यापक 2,000, शिक्षक 1,000 रुपये यांना लोन देतात आणि संपूर्ण हे प्रोडक्शन सेल झाल्यानंतर तो पैसा त्यांनी लोन परत करायचा आणि जो प्रॉफिट आला त्याच्यातून पुढच्या व्यवसायासाठी गुंतवणूक करायची। ओके, मी आगार तालुका मालेगाव येथून या आश्रम शाळेत आलो आहे। केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेचे आम्ही विद्यार्थी। आमच्या शाळेत दरवर्षी वेगवेगळे उपक्रम घेत असतो, त्यासाठी संस्था आम्हाला 5,000 रुपये मुख्याध्यापकांकडून 2,000 व शिक्षक स्टाफाकडून 1,000 रुपये उसने मिळतात। त्या काही पैशांचा उपयोग आता आम्ही शेतीमध्ये केला आहे व मागील गणपती उत्सवामध्ये आम्ही काही मूर्ती बनवण्याचे काम केले व आता दिवाळीच्या सणासाठी आम्ही आकर्षित दिवे बनवून ते इंग्लंड अमेरिका ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये पाठवणार आहोत व तसेच देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती व राज्याचे मुख्यमंत्री राज्यपाल यांनाही हे भेट देणार आहोत। या उत्पन्नामधून आम्हाला जो नफा निघतो आम्ही उसने घेतलेले पैसे परत करतो व जितले पैसे उरतात आम्ही ते सर्व विद्यार्थ्यांमध्ये समान वाटून घेतो। या उपक्रमांसाठी संस्था जी आम्हाला मदत करते त्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धुळे केंद्रीय माध्यमिक आश्रम शाळा वार येथे त्या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये निवासी मुले असून त्या मुलांना शिक्षणाच्या व्यतिरिक्त व्यावसायिक शिक्षण आम्ही देत आहोत। तर त्या 7 पॅरामीटर आम्ही आपले आणि त्या 7 पॅरामीटरप्रमाणे मी व्यावसायिक शिक्षण मुलांना दिले। आताच आपण बघितलं तर दिवाळीसाठी त्या ठिकाणी मुलांनी स्वतःहून त्या ठिकाणी रॉ मटेरियल आणून दिवाळीसाठी हे नवीन आकर्षक असे दिवे बनवले आहेत आणि हे दिवे फॉरेन कंट्रीमध्ये उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया असेल, इंग्लंड असेल, अमेरिका असेल, इथे एक्सपोर्ट करण्याचं त्या ठिकाणी सर्व कामकाज आम्ही आता करत आहोत आणि त्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी आकर्षक असे दिवे बनवले आणि त्यासाठी सेक्शन पण केले नाही आम्ही। त्या व्यतिरिक्त अजून त्या ठिकाणी व्यावसायिक शिक्षण शेती असेल, फळबाग असेल, याच्यावर सुद्धा आम्ही भर देऊन मुलांना व्यावसायिक शिक्षणाकडे बघितले। आज जर बघितलं तर भारतामध्ये त्या ठिकाणी नोकरीचं प्रमाण कमी आहे आणि त्यामुळे आम्ही काय करतोय शिक्षणाच्या व्यतिरिक्त व्यावसायिक शिक्षण कसं दिलं जाईल याकडे जास्तीत जास्त आमचा कल आहे। धन्यवाद।